ಅಕ್ಕೊಂದು ಸೇಲ್ ಅಂತ ಇದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸುಳ್ಳಿ ಆ್ಯಪ್ ಬಂದ ನಂತರ ಮತ್ತೆ ಹುಲಿ ಆ್ಯಪ್ ಅಂತ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ. ಸೊ ಇದಕ್ಕೆ ಆ್ಯಪ್ ಅನ್ನು ಸ್ಟಾಪ್ ಆಗಬೇಕು. ಮತ್ತೆ ಇದೇನು ಮುಸ್ಲಿಂ ಮತ್ತು ಮಹಿಳಾ अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। जिस तरह से धर्म संसद को लेकर पूरे मुल्क में एक आवाज़ उठ रही है, उसी के मद्देनज़र आज कांग्रेस पार्टी की जानिब से, अकलियती शोबे की जानिब से यहाँ पर मुतालबा पेश किया गया। सबसे पहले आपको एक सवाल कि ये धर्म संसद होकर 15 दिन के करीब होने को आया, इतनी देर से आपको जाग कैसे आई, इतना देर क्यों हुआ आपको ये? नहीं, अलग अलग स्टेट में अलग अलग शहरों में कंटिन्यूस चालू ही है और हमारे स्टेट के जो प्रेसिडेंट है ये स्टेट के दौरे में फुल बिजी थे, तो आज पूरे स्टेट में हर जगह आज स्ट्राइक हो रहा है। इतना देर करना सही है क्या? दूसरे दिन भी कर सकते थे, जबकि अकलियती के बुनियाद पर ही कांग्रेस पार्टी टिकी हुई है, लेकिन 15 दिन लगते हैं कि जबकि कालीचरण को अरेस्ट किया गया, यति नरसिम्हानंद पर एफआईआर हुआ, अभी तो बाकी सब लोग अरेस्ट हो जाते हैं, अब आप मुतालबा देकर क्या? बेलगाम में आज हो रहा है, अलग शहरों में दिल्ली हो, यूपी हो, हर जगह ऑलरेडी ये प्रोसेस चालू है और उसी का वजह है कि अभी आप पेपर में आज देखे होंगे कि कुछ 100 वुमेन जो हमारे हैं उनकी जो फेक एक वीडियो बना करके ये कहती इमीडिएट उस पर गवर्नमेंट एक्शन ली, क्योंकि ये एहतजाज जो है कंटिन्यूस चालू है। लेकिन ये जेनोसाइड का सबसे बड़ा है जिस पर विदेश में भी आवाज़ उठी हुई है, लेकिन मकामी जो कांग्रेस पार्टी जो मुस्लिम वोट बैंक सबसे ज़्यादा है और ये वो अकलियती शोभा देर से उठता है, 15 दिन लगते हैं इसकी विजबत। बेलगाम शहर में इसे लेट हुआ है हम मानते हैं, लेकिन पूरे स्टेट में ये आपकी गलती है? गलती नहीं, इसके लिए थोड़ा वक्त लगता है ना पूरा हर चीज़ करने के लिए, ऐसा इमीडिएट कोई भी उसके प्लस जब जेनोसाइड की बात कुछ चीज़ें रहती हैं जिसके लिए वक्त दरकार नहीं रहता, उसको फौरन रिएक्शन देना पड़ता है, तो ये अकलियतों के बारे में ये क्या है, सही है क्या 15 दिन लगे? कांग्रेस पार्टी का जो कल्चर है ना, जब तक कि हाई कमांड से कोई डायरेक्शन नहीं आता, इंडिविजुअल हम हमारी कैपेसिटी पर कोई भी ऐसा कदम नहीं उठाते। जब हमारे स्टेट प्रेसिडेंट का हमें आदेश आया कि आज तारीख की, आपका मतलब ये है कि कांग्रेस पार्टी ने देर कर दी इसमें? देर करने की वजह अलग होती है, लेकिन हर जगह चालू है कांग्रेस पार्टी, हर जगह देर नहीं की, हर एक हमारे प्रियंका गांधी ने बात की, राहुल गांधी ने बात किया, पी चिदम्बरम ने, हर एक प्लेटफॉर्म पे कोई ना कोई बात कर रहे हैं, ऐसा कोई खामोश नहीं है। मेमोरेंडम आज दे हम इस बात को मानते हैं, लेकिन इसको कंडेमिनेशन जो है ना ऑलरेडी चालू है। अकलियतों के लोग भी काफ़ी कम नज़र आए यहाँ, नहीं उसकी वजह अलग है, इसके थ्रू मैं बात नहीं कर सकता, इट्स ए प्लान्ड के भाई हम मुख्तसर, बट इसके अंदर शहर के इम्पोर्टेंट काउंसिलर्स है, चिक्कुड़ी के इम्पोर्टेंट लीडर्स है, हमारे पार्टी के ब्लॉक प्रेसिडेंट्स है, हमारी कांग्रेस की महिला है, हमारे वर्क बोर्ड के चेयरमैन है और हमारी SC ST के लीडर्स है, हमारे पेरेंट बॉडी के ब्लॉक प्रेसिडेंट्स है, RP पाटिल एडवोकेट है और हमारे परशुराम बोगन्नावर जो पार्टी के PCC मेंबर है, और जितने यहाँ पर आए हैं वो अपने अपने मोहल्लों में, हमारे अशफाक गोरी साहब अनगुल से आए हैं, यानी कोई भी जो है चिक्कुड़ी से आए, गुलाब हुसैन भगवान साहब है, ईशान नाइकवाड़ी आए हैं, इम्पोर्टेंट लीडर्स आए हैं, इम्पोर्टेंट लीडर्स, हम मजमा नहीं जमाए बल्कि इम्पोर्टेंट लीडर्स को जमा करके यहाँ पे। ठीक है, कोई बात नहीं, इम्पोर्टेंट लीडर्स, लेकिन काफ़ी देर हो गई, ये भी बात कहते कहना ज़रूरी है कि ये कांग्रेस की जानिब से बहरहाल मुतालबा पेश किया गया है, उम्मीद करते हैं कि सरकार इसके ऊपर कोई कार्रवाई करे ताकि दोबारा कोई मुस्लिम समाज के खिलाफ इस तरह से बेहुदा और तौहीन आमोज अल्फाज इस्तेमाल ना करें। इत्तेहाद न्यूज़ देखने के लिए शुक्रिया, अल्लाह हाफिज़। वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। आज DC ऑफिस को एक मेमोरेंडम दिया गया जो धर्म संसद के नाम पर, धर्म के नाम पर एक दूसरे पर इस्तेआल अंग्रेज तकारीर करके 20 लाख मुसलमानों को ख़त्म करने की बात करने वाले, आज हिंदुस्तान में कोई शहरी हिफाजत से नहीं है, आज एक ऐसी हुकूमत चल रही है, प्राइम मिनिस्टर, हिंदुस्तान के गृह मंत्री आज खामोश हैं, आने वाले दिन किस तरह से रहेंगे अल्लाह ही बेहतर जानता है, लेकिन काटने और कटवाने की बात करने वाले आप अपनी ज़बान को बंद रखें और
किसी को ऐसा मौका ना दें कि कोई शहरी ऐसे काटने और काटवाने की बात ना करे। देखो आज यहाँ पे पूरे हमारे जो कांग्रेस माइनॉरिटी की जो डिस्ट्रिक्ट लेवल है सब जो मेंबर्स हैं जो आके मौजूद हो के जो डीसी ऑफिस को एक आज मेमोरेंडम दे, जो हरिद्वार में जो मुसलमानों को कत्लेआम करने का जो जो स्वामी जी ने जो बयान दिया था, वहाँ के 20 स्वामी लोगों ने एक रेजोल्यूशन पास किया कि हम लोग 20 लाख लोगों को ख़त्म करेंगे। लेकिन ये तो अभी हमारे सलीम भाई ने बताया, लेकिन असल और एक इंटरनेट पे जो सोशल मीडिया पे जो चल रहा है, जो हमारी माँ बहनें हैं उनके फ़ोटोज़ अपलोड कर रहे हैं, जो भी हुकूमत के खिलाफ आवाज़ उठा रहे हैं उनका फ़ोटो अपलोड करके, पहले सुली ऐप करके आया था, आज बुली ऐप करके भी हो गया है, तो कल उसके बारे में भी ट्वीट करके जो शिवसेना के जो राज्यसभा मेंबर हैं उन्होंने भी ये खंडन किए थे, तो गवर्नमेंट ने भी आश्वासन दिया है। लेकिन हालात ऐसे हो रहे हैं कि हर जगह पे भी अब एक सोशल मीडिया एक ऐसा नेटवर्क है जहाँ पे अच्छे अच्छे हमारे जो डिग्नेटरीज महिलाएं, जो जर्नलिस्ट हैं, डॉक्टर्स हैं, जो भी आवाज़ उठा रहे हैं, जो भी कौम के लिए या तो डेमोक्रेसी के लिए बात कर रहे हैं, उनके खिलाफ उनका फ़ोटोज़ अपलोड करके वुमन फॉर सेल करके उनको गलत गलत गालियां दे के उनके नाम पे एक इंटरनेट पे वो फोटो अपलोड करके सेल कर रहे हैं। ये आप मीडिया के जरिए से, हम डीसी ऑफिस के जरिए से बताना चाहते हैं कि ये भी पूरा बंद होना, ये पूरा बंद होके और इसके पर एक्शन लेना, ये जो भी ऐप चला रहे हैं उनके पे क्रिमिनल एक्शन लेके पूरा ये बंदी होके, और जो भी हमारे मुसलमान जो हैं इसके लिए लड़ रहे हैं उसके लिए हिफाजत के लिए रहें, और जो हिंदुस्तान में जो मुसलमानों ने जो कुर्बानी दी है आज वो इतिहास गवाह है, और इसके पीछे हमें कोई बोलने की ज़रूरत नहीं है, और हमें आज तक हिंदुस्तान के लिए जो लड़े हैं हमेशा लड़ते रहेंगे, और जो भी हमारी आज़ादी जो एक कॉन्स्टिट्यूशन भारत जो दिए डॉक्टर बाबा साहब भीमराव अम्बेडकर साहब, उसके हिसाब से हम लोग आज भी चल रहे हैं और आगे भी चलते रहेंगे, और हमारा सब्र हमेशा इस देश के लिए रहेगा और देश के लिए हमेशा प्यार रहेगा। सबसे पहले कुर्बानी देने वाला शख्स अगर होगा तो मुसलमान होगा, तो बेशक हमारे जो माँ बहनें हैं उनकी भी इज्जत किया जाए, और ये कंडेम करके हम लोग पूरा आज प्रोटेस्ट करके आज आपकी मीडिया की तरफ से एक स्ट्रॉन्ग मैसेज देना चाहते हैं। इसका मैसेज को पूरे तरह से पूरे गवर्नर पूरे हिंदुस्तान, और एक खास बात ये बताना चाहता हूँ कि इंटरनेशनल में भी इस मीडिया में भी पूरे हिंदुस्तान की धज्जियाँ उड़ चुके हैं कि इस तरह से एक माहौल बना है हिंदुस्तान में करके, तो बेहतर है कि आप सब लोग मिलकर ये करेंगे। दोबारा ಹರಿದ್ವಾರದಲ್ಲಿ ಒಂದು ಮಾತಾಡಿದಂಥ ಎಲ್ಲ ಸ್ವಾಮೀಜಿಗಳು ಒಂದು ಮಹಿಳೆಯರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಕೆಟ್ಟ ಭಾವನೆಯನ್ನು ಒಂದು ಕೆಟ್ಟ ಆಲೋಚನೆಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಯಾಕಂದರೆ ಮಹಿಳೆಯರು ಜಾತಿ ಭೇದ ಭಾವ ಇಲ್ಲದೆ ಒಂದೇ ಜಾತಿ ಥರ ಅಂಥೇಳಿ ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡು ಒಂದು ಮಹಿಳೆಯರ ಬಗ್ಗೆ ಅಕ್ತಂಗಿಯರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಕೇವಲವಾಗಿ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇವತ್ತು ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಜಾತಿ ಭೇದ ಭಾವ ಇಲ್ಲದೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ನಾವು ಇಂದು ಖಂಡನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಮಹಿಳಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ದಿಂದ. बोला भारत माता की जय। बोला भारत सब क्रिश्चियन कम्युनिटी, मुस्लिम कम्युनिटी, जैन कम्युनिटी सभी लोग आए हैं बड़ी संख्या में, बस इस आवाज़ के लिए आए हैं कि इस देश का भाईचारा खत्म ना हो. जो पिछले दिनों में आरएसएस के गुंडों ने जो क्रिश्चियन कम्युनिटी के साथ जो क्रिसमस जो उनका जो बहुत बड़ा ईद रहता है उसमें जाकर यीशु क्रिस्त की मूर्ति को ध्वंस करना, मदर मारिया की मूर्ति को ध्वंस करना, ये कहाँ का इंसाफ है? ये कौन से अच्छे दिन ला रहे हैं? ये कौन सा देश का विकास कर रहे हैं? ये विकास नहीं, देश का सत्यानाश कर रहे हैं. हम आज सब पूरे डिस्ट्रिक्ट माइनॉरिटी की तरफ से आज हम राज्यपाल जी को और श्रीमान आदि भारत के रामनाथ कोविंद जी से अपील करते हैं कि जिस किसने भी ये घटिया काम किया है क्रिसमस के ईद के मौके पर और क्रिश्चियन कम्युनिटी के ऊपर जिसने भी अत्याचार जो जुल्म किया है उसे कड़ी से कड़ी सज़ा दी है और इस देश के भाईचारे को बचाएं, और जितने भी किया हो और आइंदा इस घटिया कामों का ना अंजाम होए वैसे कोई कार्रवाई बनाए. और मैं डिस्ट्रिक्ट कमिश्नर से यही निवेदन करता हूँ, गुजारिश करता हूँ, जितना भी हो सके जल्दी SP ऑफिस के द्वारा शांति सभा बुलाकर सभी लोगों को बुलाकर अपने अपने राय लें और ये जितने भी घटनाएं हो रही हैं वो ना होने से बचाएं. वालेकुम, मेरा नाम तबस्सुम इकबाल अहमद मुल्ला है. मैं डिस्ट्रिक्ट माइनॉरिटी वाइस चेयरमैन हूँ रूरल की. मैं आज यही बताना चाहती हूँ, हम माइनॉरिटीज़ के सारे लोग, हालांकि पूरे हिंदुस्तान के हम सारे भाई बहन सब लोग हम एक है. ये BJP सरकार वाले आके जो हमें जहर घोलना चाह रहे हैं ये जहर उनका हम पर असर नहीं करने वाला. हम एक थे, एक है और हमेशा एक रहेंगे.
तो ये बीजेपी वाले जो हमें जहर घोल रहे, प्लीज़ ये जहर घोलना छोड़ दीजिए। आप जितना भी कोशिश कीजिए, हम एक है, एक रहेंगे, और आपका जो जहर घोलने का काम है उसको यहीं पर बंद कर दीजिए। हम हमेशा एक रहेंगे। हम फर्स्ट ऑफ ऑल वी आर इंडियंस, वी विल बी इंडियंस। थैंक यू सो मच। देशदल्ली ನಡೆತಕ್ಕಂತ ಕ್ರೈಸ್ತರ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ ಆಗಲಿ, ದಾಳಿ ಆಗಲಿ, ಮತಾಂತರ ಕಾಯ್ದೆ ವಿರುದ್ಧ ಆಗಲಿ, ನಾವು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಮೈನಾರಿಟಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಮಿಟಿಯಿಂದ ನಾವು ತೀವ್ರವಾಗಿ ವಿರೋಧ ಮಾಡ್ತೇವೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸರ್ಕಾರವು ಮತಾಂತರ ಕಾಯ್ದೆ ನಿಷೇಧ ಮಾಡಬೇಕಾಗಿ ಇದಕ್ಕೂ ನಾವು ತೀವ್ರವಾಗಿ ಖಂಡನೆ ಮಾಡ್ತೇವೆ. ಏನು ಮಾಡಿದ್ರೂ ಇದು ನಮ್ಮ ಕ್ರೈಸ್ತರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸರ್ಕಾರವು ಇದನ್ನು ತಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ತರ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇದು ಭಾಳ ದಿವಸ ನಡೆಯೋದಿಲ್ಲ. ಇಷ್ಟು ದಿವಸ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಜನರು, ಎಲ್ಲ ಜಾತಿ ಜನರು ಸೌಹಾರ್ದತೆ ಅಂತ ಇದ್ದರು. ಬಟ್ ಇದು ಈಗಿನ ಸರ್ಕಾರ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಡಿವೈಡ್ ಆ್ಯಂಡ್ ರೂಲ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ದಯವಿಟ್ಟು ಇನ್ನು ಮುಂದಾದರೂ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಇದನ್ನು ಅರಿತುಕೊಂಡು ಮತಾಂತರ ಕಾಯ್ದೆಯನ್ನು ಹಿಂದೆ ತಗೋಬೇಕು. ಮತ್ತು ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಯೇಸುಕ್ರಿಸ್ತನ ಒಂದು ಆರಾಧಿಸುವಂಥ ಹಾಗೂ ಮತ್ತು ಯೇಸುಕ್ರಿಸ್ತನ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಧ್ವಂಸ ಮಾಡೋದು ಮತ್ತು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಚರ್ಚ್ಗಳಿದ್ದಾವೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ದಾಳಿಯನ್ನು ಮಾಡೋದು ಇದನ್ನು ತೀವ್ರವಾಗಿ ನಾವು ಖಂಡನೆ ಮಾಡ್ತೇವೆ. ನಮ್ಮ ಹೆಸರು ಅಡ್ವೊಕೇಟ್ ರಿಚ್ಮಂಡ್ ರಕ್ಕಿ ವಾಯಿನ್ ನವಗ್ರಹ. ನಾನು ಸ್ಟೇಟ್ ಲೀಗಲ್ ಸೆಲ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ KPCC. ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಸಂವಿಧಾನ ಒಂದು ಇದೆ. ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಸಂವಿಧಾನ ಒಂದು ಇದೆ. ಆದರೂ ಕೂಡ ಆ ಸಂವಿಧಾನಕ್ಕೆ ಬೆಲೆಯನ್ನು ಕೊಡದೆ, ಮರ್ಯಾದೆಯನ್ನು ಕೊಡದೆ ಈಗಿರುವಂಥ ಸರ್ಕಾರ, ಲಜ್ಜೆಗೆಟ್ಟ ಸರ್ಕಾರ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂದರೆ, ಕ್ರೈಸ್ತರನ್ನು ಟಾರ್ಗೆಟ್ ಇಟ್ಕೊಂಡು ಹುನ್ನಾರ ಹಾಕಿ ಕ್ರೈಸ್ತರ ಮೇಲೆ, ಕ್ರೈಸ್ತ ಬಾಂಧವರ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾವು ಕ್ರೈಸ್ತರಂದರೆ ನಾವೇನು ಇಂಗ್ಲೆಂಡ್ದಿಂದ ಬಂದಿಲ್ಲ, ನಾವು ಕ್ರೈಸ್ತರಂದರೆ ಲಂಡನ್ದಿಂದ ಬಂದಿಲ್ಲ, ನಾವು ಕ್ರೈಸ್ತರಂದರೆ ನಾವು ಏನಂದರೆ ಬೆತ್ಲೆಹೇಮ್ನಿಂದ ಬಂದಿಲ್ಲ. ಇವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ಯೇಸುವನ ಕ್ರೈಸ್ತರನ್ನ ಬೆತ್ಲೆಹೇಮ್ಗೆ ಓಡಿಸ್ಬೇಕು, ಯೆರೂಸಲೇಮ್ಗೆ ಓಡಿಸ್ಬೇಕಂತ. ಇವ್ರು ಯಾರ್ರಿ ನಮ್ಮನ್ನು ಓಡಿಸೋಕ್ಕೆ? ನಾವು ಭಾರತೀಯ ಕ್ರೈಸ್ತರು. ನಾವೇನಿದ್ದೀವಿ ಅಂದರೆ ಭಾರತೀಯ ಕ್ರೈಸ್ತರಿದ್ದೀವಿ. ನಾವು ಯಾವುದೇ ಇಂಗ್ಲೆಂಡ್ ದೇಶದಿಂದ ಕ್ರೈಸ್ತರಲ್ಲ, ನಾವು ಅಮೆರಿಕ ಕ್ರೈಸ್ತರಲ್ಲ, ಯೆರೂಸಲೇಮ್ನ ಕ್ರೈಸ್ತರಲ್ಲ. ನಮ್ಗೆ ಯಾರೋ ನಮಗೆ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಕೊಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಇವರು ಭಾರತೀಯ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಅಂತೇಳಿ ನಮ್ಗೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ಇವರು ಅಮೆರಿಕ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಅದು ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ಮೊನ್ನೆ ಅಧಿವೇಶನ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷನು ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಚಳಿಗಾಲದ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ನಿರ್ಧರಿಸಿರುವಂತ ಈ ಅಧಿವೇಶನ ಅನ್ನೋದೇನು ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಇತ್ತು, ಆ ಅಧಿವೇಶನ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ಮಹಾಮೇಳ ಮಾಡಿ ತಮ್ಮ ಮೆಜಾರಿಟಿ ತೋರಿಸುವಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಸರ್ಕಾರ ಇವರು MAS ದವ್ರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಮತ್ತೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷನೂ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದವ್ರು ಏನಾರ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಇವರೊಂದು ವಿರೋಧ ಏನಾರ ಮಾಡ್ತಾನೆ ಇರ್ತಾರ. ಆದರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಅವರನ್ನು MAS ನ ನಿಷೇಧ ಮಾಡಂತೇಳಿ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಸಾವಿರಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಪಡ್ಕೊಂತ ಬಂದ್ರು. ಅವ್ರು ನನ್ನ MAS ನಿಷೇಧ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಅವರಿಂದ ಇವ್ರಿಗೇನು ಲಾಭ ಐತಿ? ಕನ್ನಡಿಗರ ಮ್ಯಾಗ ಮಾಡಬಾರ್ದು ಅನ್ನೇ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ರಾಯಣ್ಣನ ಮೂರ್ತಿ ಕಿತ್ತೋಗಿದ್ರು, ಅಲ್ಲಿ ನಾಡಧ್ವಜಕ್ಕೆ ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚಿದ್ರು, ಆಮೇಲೆ ಬಸವಣ್ಣವ್ರಿಗೆ ಮಸಿ ಬಡಿದ್ರು. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಅವ್ರು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಮಾಡ್ತಾ ಬಂದರು. ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಏನು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಮಾನ ಮರ್ಯಾದೆ ಐತೋ ಇಲ್ಲೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಆದರೂ ಅದನ್ನು ನಿಷೇಧ ಮಾಡಂತ ಎಷ್ಟೋ ಹೇಳಿದ್ರು ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇದು ಅವ್ರಿಗಿಂತ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದ ಕೆಲವೊಂದು ತಪ್ಪುಗಳು ನಮ್ಮಲ್ಲೇ ನಡೀತಾ ಇದ್ದಾವೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದವ್ರು ಬೇಕಾದ ನಾನು ಈಗಾಗಲೇ ಮೊನ್ನೆ ಆದರೂ ಇದಕ್ಕೆ ಇಂಡಲ್ಗೆ ಹಾಕೋಗಿ ನಾ ಹುಡುಗರಿಗೆ ಭೇಟಿಯಾಗಕ್ಕೆ ಹೋದಾಗೂ ನಾನು ಹೇಳಿದ್ನಿ, ಈ ಸರ್ಕಾರ ವಿಫಲಾಗೈತಿ, ಈ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಬರೀ ಅಧಿಕಾರ ಬೇಕಾಗೈತಿ, ನಾಡು ನುಡಿ ನೆಲ ಜಲ ಏನೂ ಬೇಡಾಗೈತಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ದಯವಿಟ್ಟು ನಾನು ಪದೇ ಪದೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೋ ಇವರಿಗೆ, ನಮ್ಮ ನಾಡು ನುಡಿ ಕನ್ನಡಿಗರನ್ನ ರಕ್ಷಿಸೋಕೆ ನೆಲ ಜಲ ಅಟ್ಟಲದ್ಲೆ ಪೂರ್ತಿ ನಮ್ಮ ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ರಕ್ಷಿಸುವ ಶಕ್ತಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಆಯ್ತು ಅನ್ನೋದಾದ್ರೆ ಇವ್ರು ರಾಜಕೀಯ ಮಾಡಲಿ, ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದಾದ್ರೆ ಬಿಟ್ಟು ಮನೆಗೆ ಹೋಗ್ಲಿ. ನಮ್ಮ ರಾಜ್ಯವನ್ನು ನಾವು ಹೆಂಗೆ ನೋಡ್ಕೋಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಮ್ಮ ಕನ್ನಡಿಗರಿಗೆ ಗೊತ್ತೈತಿ. ಜೈ 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 ಜೈ
ಸರ್ಕಾರ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ರೈತ ವಿರೋಧಿ ಸರ್ಕಾರ ದೇಶೂರ್ ಮತ್ತು ಕೆಕ್ಕಿಕೊಪ್ಪದಲ್ಲಿ ಒಂದು ಹೊಸ ರೈಲ್ವೆ ಮಾರ್ಗವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಫಲವತ್ತಾದ ಭೂಮಿ, ಭತ್ತ, ಕಬ್ಬು, ರಾಗಿ ಏನೇನ ಇವತ್ತು ಫಲವತ್ತಾದ ನೀರಾವರಿ ಜಮೀನಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕ ಏನು ನಮ್ಮ ಭಾಗದ ಎಂ ಪಿ ಅವರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಂಗಳಾ ಮೇಡಮ್ ಅವರ ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕ ಇವತ್ತು ಫಲವತ್ತಾದ ಭೂಮಿಯೊಳಗೆ ಇವತ್ತು ರೈಲ್ವೆ ಮಾರ್ಗ ಮುಖಾಂತರ ಕೆಕ್ಕಿಕೊಪ್ಪಕ್ಕೆ ಅವರು ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಲ್ಯಾಂಡಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಗಲಿ ಅಂತೇಳಿ ರೈಲ್ವೆ ಮಾರ್ಗ ಹೋಗ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಸಾವಿರಾರು ಎಕರೆ ಇವತ್ತು ಬಡ ಕುಟುಂಬಗಳು ಇವತ್ತು ಬೀದಿಗೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭ ಐತಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೂ ಈ ಫಲವತ್ತಾದ ಭೂಮಿಯನ್ನು ನಾವು ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಎಚ್ಚರಿ ಕೊಡ್ಲಾಕೆ ಇವತ್ತು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕಚೇರಿ ಅವ್ರಿಗೆ ಬಂದೀವಿ. ಇವತ್ತು ಮಂಗಳಾ ಮೇಡಮ್ ಅವರಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ದಯವಿಟ್ಟು ತಾವು ಏನು ಬರಡು ಭೂಮಿ ಐತಿ ಆ ಬರಡು ಭೂಮಿಯೊಳಗೆ ತಾವು ರೈಲ್ವೆ ಮಾರ್ಗ ಒಯ್ಯಬೇಕು, ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದು ಇಂಚು ಸುದೆ ನಮ್ಗೆ ಪ್ರಾಣ ಕೊಡ್ತಕ್ಕರೆ ನಮ್ಮ ಭೂಮಿ ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರ ಕಡಾ ಕಂಡೀಷನ್ ಆಗಿ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಂದೀವಿ. ಈ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ರೈಲ್ವೆ ಮಂತ್ರಿನೂ ಅರ್ಥ. ದೇಶಪೂರಿತ ಗೋಡಾನು ಸಲುವಾಗಿ ಕೆಕೆ ಕೊಪ್ಪ ವಾಯ ಮಾಡಿರುವಂಥದ್ದು, ಅದರಲ್ಲೂ ಏನು ಮಾಡಿದಾರೆ ಅಂತಂದರೆ ಸುಪೀಕ್ ಜಮೀನು ಅಂದರೆ ಅಸ್ಥಿ ಫಲವತ್ತತೆ ಜಮೀನನ್ನು ಲೆಕ್ಕಿಸದೆ ಅವ್ರದಲ್ಲಿ ನೂರಾರು ಎಕರೆ ಜಮೀನಿದ್ರು ಒಂದು ಇಂಚು ಜಾಗ ಹೋಗದಿದ್ದಾಗೆ ನೋಡಿಕೊಂಡು ರೈತರ ಜಮೀನಿನಲ್ಲಿ ಹೊಸ ನಿಯೋಜಿತ ಮಾರ್ಗವನ್ನು ಹಾಕಿರೋದು ದುರದೃಷ್ಟಕರ. ಅದಕ್ಕಾಗಿ ರಾಜಕಾರಣಿಗಳಿಗೆ ಈ ವಿಷಯ ತಿಳ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದೇವೆ. ಇದು ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ, ಇದು ಪಾಳೆಗಾರಿಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಅಲ್ಲ. ನಾವು ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಆ ಟ್ಯಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅನುಕೂಲವಾದಂಥ ಕೆಲಸಗಳು ಮಾಡಬೇಕೇ ವಿನ ನಿಮ್ಮ ಪ್ರೈವೇಟ್ ಲಿಮಿಟೆಡ್ ಕಂಪನಿಗಳನ್ನು ಮಾಡಬಾರ್ದು ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ನಾವಿದನ್ನು ಪ್ರತಿರೋಧಿಸೋದು ನಮ್ಮ ಹಕ್ಕಿದೆ. ಇನ್ನೇನಾದರೂ ಈ ರೀತಿ ಮೊಂಡತನ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಓಟು ನೀವು ನಮ್ಮ ಓಟಿನ ನೀವು ಏನು ಭಿಕ್ಷೆ ಅಂತ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ರಿ, ನೀವು ನಮ್ಮ ಓಟಿನ ಭಿಕ್ಷೆ ಅಂತ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ರು. ನೀವೇನು ಪ್ರಭುಗಳಲ್ಲ, ನೀವು ನಮ್ಮ ಸೇವಕರ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು, ಜನರಿಗೆ ಅನುಕೂಲವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕೇ ವಿನ ಅದನ್ನು ಹೊರತಾಗಿ ಏನು ಮಾಡಿದ್ರೆ ನೀವು ಮೊಂಡತನವನ್ನು ತೋರಿಸಿದ್ರೆ ಮುಂದೆ ನಾವು ಬಂಡತನವನ್ನು ತೋರಿಸಬೇಕಾಗ್ತದೆ. ಬಂಡತನದಲ್ಲಿ ಇದು ನ್ಯಾಯವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವಕ್ಕೆ ವಿಶ್ವಾಸ ಮಾಡಿರಿ, ನ್ಯಾಯ 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 ದೇವತೆ ಗೌರವ ಮಾಡಿರಿ, ಸಮಾಜದ ಮೇಲೆ ಚಿಂತನೆ ಇರಲಿ, ಆ ರೀತಿಯದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಲಿ. ಅದು ಬಿಟ್ಟು ವಿನಾಶದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಿದಂತಂದ್ರೆ ನಿಮಗೆ ಮುಂದೆ ಶಾಸ್ತ್ರವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತೇವೆ. ಧನ್ಯವಾದ. ಅಂಗಡಿ ಚಂಚಿ 200 ಎಕರೆ ಜಮೀನೇ ತ್ಯಾಚ್ಯಾತ್ನ ಏಕ್ ಬಂದ್ ಇಂಚ್ ಬಂದ್ ತ್ಯಾಂಚ ಗೆಲ್ಲ ನೀ ಮನೂನ್ ತ್ಯಾನಿ ಆಮ್ಚ್ಯಾತ್ನ ಘಟ್ಲೆ ಏಕ್ ಇಂಚ್ ಬಂದ್ ಜಾಗ ದೇಣಾರ ನೀ ದೀಸುರ್ದೆ ಕೆಕೆ ಕೊಪ್ಪರ ಅಂತ ನೆಂದೆ ಇಚ್ಚೆ ಜಮೀನ್ ಏಕ್ ಬಂದ್ ಮೇಡ ನೀ ದೀಸುರ್ದೆ ಕೆಕೆ ಕೊಪ್ಪರ ಅಂತ ನಾಗರಟ್ಟಿ ಅಂಕಲ್ಗೆ ಅನಿ ಅಲ್ಲಿಗೆ ಮರಡಿ ಹೆ 5 ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಆಯ್ತು ಅನಿ ಹೆ 5 ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಜವಳಜವಳ 80% ಜಮೀನ್ ಸುಪೀಕ್ ಆಯ್ತು ಅನಿ ತ್ಯಾ ಜಮೀನ್ ಮಧ್ಯೆ ಶೇತಕರ್ಯಾಂಚ ಭಾತ್ ಊಸ್ ಶೇಂಗಾ ನಾಚಣಿ ಹೆ ಸಗಳ ಪೀಕ್ ಯೇತೆ ಅನಿ ದುಸರಾ ವಿಷಯ ಅಸ ಆಯ್ತು ತ್ಯಾಂನಾ ಜರ ರೈಲ್ವೆ ಜರ ರೈಲ್ವೆಚಾ ರೋಡ್ ಜರ ಕರಾಯಚಾ ಅಸೇಲ್ ತ್ಯಾಲ ಆಮಚಾ ಶೇತಕರ್ಯಾಂಚಾ ವಿರೋಧ ನಾಯಿ ಫಕ್ತ ವಿರೋಧ ಕಶ್ಯಾಸಾಠಿ ಹಿ ಜಿ ಗಾವ ಘೆಟ್ಲೆ ಹ್ಯಾ ಗಾವಾತ್ನ ನ ಜಾತಾ ಶೇತಕರ್ಯಾಂಚಾ ನುಕ್ಸಾನ್ ನ ಕರ್ತಾ तुम्ही देशूर आणि एरनाळ मार्ग एरमाळ मार्गे केकेकोप मार्गे जर केला तिथं ती जमिनीचा काय उपयोग नाही, शेतकऱ्यांचं नुकसान होत नाही, त्या पद्धतीने न्यावं असं शेतकऱ्यांची मागणी आहे. कारण शेतकऱ्यांचा जो उदरनिर्वाह आहे तो या पिकावर आहे आणि हे पीक सोडलं तर सरकार काय आम्हाला नोकऱ्या देणार नाही किंवा दुसरीकडे जमीन खरेदी करून देणार नाही, त्यासाठी आमचा विरोध आहे. तुम्ही असं जे न्यायचं ते देशूर मार्गे न्या, नाहीतर त्यांचा जुना एक प्रोजेक्ट तयार होता, जुना प्लॅन तयार होता, बैलवांगेल संपाव कित्तूर मार्गे तयार होता आणि त्याला रोड जवळ आहे, एअरपोर्ट सांबरा एअरपोर्ट जवळ आहे आणि हे न करता शेतकऱ्यांची जमीन बळकावण्याचं काम करत आहे. कुठल्याही आमदारचं खासदारचं मंत्र्याचं एक इंच सुद्धा जमीन जात नाही आणि कोणताही प्रोजेक्ट असेल सरकारचा तो शेतकऱ्यांच्यावर अन्याय का, तर तो शेतकऱ्यांच्यावर अन्याय सहन करायची आता आमची कपॅसिटी संपलेली आहे. आम्ही सरकारला सांगायला आलेलो आहे, आमचं सरकारनं म्हणणं ऐकून घेतलं तर ठीक, नाहीतर इथून पुढच्या काळामध्ये तीव्र प्रकरणाचं रहित संघटना आंदोलन करेल आणि न्याय मिळेपर्यंत आम्ही आंदोलन छेडणार हे तुम्हाला मी एवढंच माध्यमाच्या माध्यमातून सांगू इच्छितो.